लॉकडाऊन काळात अनेक राज्यातील लोकांना गावी जाण्यासाठी मदत करणाऱ्या सोनू सूद या अभिनेत्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यातून टीका करण्यात आली होती। बहुधा सोनू सूद यांचं सत्कार्य शिवसेनेला पचनी पडलेलं दिसत नसावं, त्यामुळे सोनू सूद राज्यपालांच्या भेटीनंतर अचानक शिवसेनेला कळ आली व सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी सोनू सूद यांच्या कामाला राजकीय रंग दिला। सोनू सूद भाजपाचा प्यादा असल्याचेही संजय राऊत म्हणाले। त्यांच्या या टीकेनंतर सर्वत्र संजय राऊत यांच्यावर रोष व्यक्त करण्यात येत असून मनसेनेही त्याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। राऊत साहेब, आपणही सोनू सूद सारखे प्रसिद्ध होऊ शकता, असा टोला मनसे नेते सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे। राऊत साहेब, सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। एक तर आपल्या टेस्ट होत नाही, टेस्ट झाल्या तर ॲम्ब्युलन्स मिळत नाही, ॲम्ब्युलन्स मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे। प्रायव्हेटवाले वाटेल ते बिल आकारतायत अशी सध्या रुग्णांची अवस्था आहे। मला असं वाटतं आपण ही जर रुग्णांची अवस्था सुधारली तर आपणही सोनू सूद सारखे प्रसिद्ध होऊ शकता। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपण या रुग्णांना दिलासा देण्याचं काम जर केलं तर मी स्वतः सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।